नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. भरधाव वेगाने धावणाऱ्या ऑडी कारने रस्त्यावरील दुचाकी स्वारांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झालेत. राजस्थानच्या जोधपूरमध्ये ही घटना घडली आहे. ही धक्कादायक दुर्घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. व्हिडिओत ऑडीने धडक दिल्यानंतर दुचाकी अक्षरशः हवेत उडताना दिसत होत्या. सुरुवातीला नियंत्रणात असणारी ऑडी कार अचानक वेग घेते आणि समोर असणाऱ्या दुचाकींना धडक देताना दिसते. यानंतर अनियंत्रित झालेली ऑडी रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या एका झोपडीला धडक देते आणि थांबते. मात्र ऑडीचा वेग इतका होता की दुचाकी स्वार गाडीसहित हवेत फेकले गेले. काही सेकंदात झालेल्या या दुर्घटनेमध्ये ऑडी कारने एकाहून अधिक दुचाकींना धडक दिले. कार अनियंत्रित झाल्याचं पाहिल्यानंतर काहींनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील काहींनाही कारने धडक दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींना जोधपूरमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तींचं नाव मुकेश असं आहे. जखमी झालेल्यांपैकी 4 जण दुचाकीस्वार असून तिघे झोपडीत राहणारे होते. अमित नागर असं ऑडीच्या चालकाचं नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मृत्यू झालेल्या मुकेश यांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख तर गंभीर जखमींना 1 लाख आणि किरकोळ जखमींना 50,000 ची मदत जाहीर केली. पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा.